आहे की ज्या पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालला आहे, ज्या पद्धतीने स्वतःचं पाप लपवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना ज्या पद्धतीने वागणूक देतात आहेत, असे देशात कधी घडलं नव्हतं. ज्या प्रकरणामध्ये त्यांच्या सरकारने नॅशनल हेरॉल्डच्या प्रकरणामध्ये 2015 हे प्रकरण निकाली काढलं, त्याच प्रकरणाचा आधार घेऊन हे सगळं जे काय चाललेलं षडयंत्रणी स्वतःचा पाप लपवण्याचा जो काय प्रयत्न चालला आहे, कारण या देशामध्ये आज ज्या पद्धतीने देश अगदी याच्यावर आलेला आहे, अर्थव्यवस्था सगळी डबघाईला आली आहे, ज्या पद्धतीने तरुणांच्या नोकऱ्यांचं वाटोळं झालं आहे, ज्या पद्धतीने ह्या देशाला विकलं जात आहे, ह्याचं सगळं हे पाप त्यांचं लपवण्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे. आणि या सगळ्या विषयांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या, तरुणांचा प्रश्न असू द्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असू द्या, किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न असू द्या, या सगळ्याच्या विरोधामध्ये राहुल गांधी देशभर आवाज उठवतात आहेत, सोनिया गांधी देशभर आवाज उठवतात आहेत. त्यांचा आवाज दाबण्याचा पाप हे नरेंद्र मोदी सरकार करत आहे, आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही हा संघर्ष आज इथे करत आहोत. त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्ही ह्यांना घाबरत नाही. यांच्या 56 इंच छातीला आम्ही घाबरत नाही. यांचे जे चमचे 40 पैसेवाले भाजपचे चमचे जे करतात आहेत ना, की डर नाही, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, आम्ही घाबरतच नाही त्यांना. राहुल गांधी 5 दिवस गेले ना, ते काय थांबले का? पण 5 दिवसात तुम्ही काय विचारलं त्यांना, ते जनतेला सांगा ना, काय मिळालं तुम्हाला? असं सोनिया गांधींना तुम्ही आजारी असताना 2-2 वेळा बोलवताय, 4-4, 5-5 तास, 6-7 तास तुम्ही त्यांना बसवून ठेवताय, काय तुम्ही प्रश्न विचारले किंवा काय ते त्याच्यातनं निघालं ते देशाच्या जनतेला सांगा.